बेदाना बेदाना एकी कड़े सांगली जिल्ह्यात पावसाने बेदाणा भिजल्याने बेदाणाचं नुकसान एकीकडे सांगली जिल्ह्यात यंदा चौदा हजार टनाच्या आसपास द्राक्षाची निर्यात झाली असताना दुसरीकडे निर्यातीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच पावसाने शिल्लक राहिलेल्या द्राक्ष बागायतदार आणि बेदाणा उत्पादकाची चिंता वाढवली आहे योग्य दर न मिळाल्याने अजून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागाची निर्यात झालेली नाही त्यामुळे एकीकडे दर नाही आणि दुसरीकडे चार दिवसांपासून आसमानी संकट निर्माण झाल्याने द्राक्षाचे नुकसान होत आहे दुसरीकडे बेदाणा करण्यास टाकलेली द्राक्षे देखील झालेल्या पावसाने खराब होत आहेत त्यामुळे सध्या दुहेरी संकटात द्राक्ष उत्पादक शेतकरी अडकला आहे मी राजाराम जयसिंग पवार राहणार गाव तालुका तासगाव जिल्हा सांगली मी बेदाणा जवळ ते टन बेदाणा टाकलेला होता त्यातून जरा पावसाचा अंदाज दिसल्यानंतर मोठा 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 घ्या काढून खाली काही बाद झाला तो आता समक्ष दिसतोय काय सगळा भेटला सगळा म्हणजे सगळा आता बोलता येत नाही आपल्याला काही काढला भरला काय उपयोग आहे ह्याचा नाही काय उपयोग बाद लावून काय होत काही काय लागणार नाही काहीच नाही हे बिलकुल नाही सरकारला काय मागणी काय आपण ते मदत करावी का सरकारला करावे असा विचार आमचा मागणी आहे तुमची मागणी मी आहेच ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली